हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींना नैवेद्य काय दाखवायचा। तर आज आहे स्वामींचा प्रकट दिन आणि सर्वात पहिले म्हणजे की स्वामींच्या प्रकट दिनांच्या निमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। स्वामी माऊली, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा कंप्लीट करो हीच स्वामींच्या चरणी माझी मनोकामना। तर आज स्वामींना नैवेद्यामध्ये काय द्यायचे आहे, तर आज दिवसभरामध्ये जी आपली पूर्वनिश्चित तयारीमध्ये जी आपण आहोत की आज आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत, तर त्या आपल्या पूर्ण सेवा आवरून झाल्याच्या नंतर आपल्याला आज स्वामी माऊलींना नैवेद्य जो आहे तो काही खास आणि स्पेशल करायचा आहे। तर तो कोणता, तर आज आपल्याला स्वामी माऊलींना एक तर पुरणपोळी, नाही तर मग जे आपले डाळीचे लाडू असतात तर ते डाळीचे लाडू, यांपैकी कोणतेही एक जेवण आपल्याला गोडाचे बनवायचे आहे। आणि त्यासोबतच त्याच्या संगती आपल्याला घेवड्याच्या जी शेंगा असतात तर त्या शेंगाची भाजी देखील करायची आहे। कारण स्वामी माऊलींना लाडूचे जेवण व घेवड्याच्या शेंगाची भाजी खूप आवडते, त्यामुळे आज हे जे काही विशेष पदार्थ आहे तर हा आज नक्की तुम्ही स्वामींच्या थालीमध्ये ठेवा। कारण स्वामी माऊलींना आजचा जो नैवेद्य आहे तो आपल्याकडून त्यांच्या अगदी आवडीचाच आपल्या हातून गेला पाहिजे। तर आजच्या दिवशी आपल्याला आपल्या हातून होईल तेवढी सेवा करायची आहे आणि घरच्या घरी आपली पूर्ण पोथी वगैरे वाचून झाल्याच्या नंतरून, आपला अभिषेक वगैरे झाल्याच्या नंतरून, घरची सेवा झाल्याच्या नंतरून आपल्याला केंद्रामध्ये जायचे आहे। आणि केंद्रात जाऊन देखील जर तुमची 11 माळी जप आणि 1 पोथी जर सारामृताची झाली तर अगदी खूपच उत्तम। आणि आज नक्की सर्वांनी स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन स्वामींच्या समोर पिवळे फूल आणि पिवळे फळ, म्हणजे त्यामध्ये तुम्ही केळी जरी घेतली तरी देखील चालेल, खडीसाखर, नारळ हे घेऊन जायचे आहे आणि स्वामींना अर्पण करून आपल्याला स्वामींना मुजरा घालायचा आहे, स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे। आणि त्या ठिकाणी आपल्याला थोडा वेळ बसून, थोडा वेळ म्हणजे कमीत कमी 1 ते 1.25 तास बसून आपल्याला तिथे आपल्या हातून जेवढी सेवा घडेल तेवढी करायची आहे। तर या प्रकारे आपल्याला केंद्रामध्ये जाऊन देखील सेवा करायची आहे आणि आपल्या घरी देखील सेवा करायची आहे। आणि तुम्ही जर समजा केंद्रामध्ये गेले तर पिवळे फळ म्हणजे केळी घेऊन जायला विसरू नका। या प्रकारे आपल्याला स्वामींचा प्रकट दिन साजरा करायचा आहे आणि या दिवशी या प्रकारचे आपल्याला स्वामींना जेवायला द्यायचे आहे, नैवेद्य अर्पण करायचं आहे। तर पुन्हा एकदा तुम्हाला स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।